प्रगत महाराष्ट्रात एकीकडे महिला सक्षमीकरणाचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र नाशिकमध्ये जात पंचायतीसारख्या बुरसटलेल्या मनोवृत्तींनी पुन्हा डोकंवर काढलंय. एका अल्पवयीन मुलीवर काही महिन्यांपूर्वी बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणाची वाच्यता न करण्यासाठी गावातल्या जात पंचायतीनं या कुटुंबावर दबाव टाकत त्यांना आपली तक्रार मागे घ्यायला भाग पाडलंय. कुटुंब ऐकत नाही म्हटल्यावर जात पंचायतीनं या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केलंय. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजेवाडीत राज्याला हादरवून टाकणारी ही घटना घडली आहे. राजेवाडीत राहणारे हे कुटुंब सध्या दहशतीखाली वावरत आहे. 2 महिन्यांपूर्वी त्यांच्या अल्पवयीन मुलीवर गावातल्याच एका मुलाने बलात्कार केला. प्रकरण ज्यावेळी गावातल्या जात पंचायतीसमोर पोहोचलं तेव्हा जातीचा अपमान व्हायला नको म्हणून मुलीच्या आईबापाला प्रकरण दाबून टाकण्यास सांगण्यात आलं. आधी दमदाटी, मग थेट मुलामुलीचं लग्न लावून देण्याचं आश्वासन देण्यात आलं. गावातच 5 एकर जागा देण्याचंही आमिष दाखवण्यात आलं. आपल्या मुलीचं किमान त्या मुलासोबत लग्न तरी होईल या विचारानं आईबापांनी लग्नाला संमती दिली. पंच कमिटीने हा निर्णय आईबापांच्या अंगठा घेऊन कागदावर लिहून घेतला. मात्र जे घडलं त्याने या म्हाताऱ्या आईबापांची पायाखालची जमीन सरकली. आईबापांच्या कडून कागदपत्र तर घेतली पण आरोपी मुलाने लग्नास नकार दिला आणि जात पंचायतीने तर कहरच केला, हा कागद फाडून टाकण्यासाठी धमकी दिली. पीडित कुटुंबाने जे कागदोपत्री जे लिहून दिलं होतं ते कागद फाडले नाहीत म्हणून त्यांना समाजातून वाळीत टाकण्यात आलंय. ज्यावेळी संतापलेल्या आईवडिलांनी पोलिसात जाणार म्हटल्यावर या परिवाराला जातीबाहेर काढण्याचा फतवा काढण्यात आला. लग्नापासून ते एखाद्याच्या दुःखाच्या प्रसंगात देखील जाण्यास या परिवाराला आता बंदी घालण्यात आली आहे. साधारणतः 5 वर्षापूर्वी याच नाशिकमधनं जात पंचायतीच्या विरोधात एल्गार पुकारला गेला आणि तो महाराष्ट्रभर त्याची दखल घेतली गेली. महाराष्ट्र सरकारने याच्या बाबतीमध्ये सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा पण काढलेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी फारशी चांगली होताना दिसत नाही. कारण ह्या प्रकरणामध्ये अशा प्रथम तर या प्रकरणाचा मी स्पष्ट शब्दामध्ये धिक्कार करतो. कारण ही महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेली घटना ही अमानुषाशी घटना आहे. या घटनेमध्ये त्या सदर मुलीला जो त्रास झालेला आहे त्याच्या पेक्षा त्याच्या एवढाही त्रास त्या परिवाराला आज भोगावा लागत आहे. कारण त्यांना बहिष्कृत केलेलं आहे, परंतु पोलिसांकडून त्याची गंभीर अशी दखल घेतली नाही. 23 तारखेला राजेवाडी गावातील दिनकर शिवाय येले व 19 वर्ष याने त्या गावातील मुलीबरोबर अतिप्रसंग केला होता. त्यामुळे आज रोजी ती मुलगी तिचे आई वडील पोस्टेला आले आणि त्यांनी तक्रार दिल्यामुळे आम्ही भादवी 376 पॉक्सोप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीला आम्ही तात्काळ अटक केली. गावाचा अंतर आहे, आरोपी आमच्या अटकेत आहे. माझ्या परिवार दिनकर या येले यांनी बलात्कार केलेला आहे. तर ते बलात्कार त्यांनी केले तर मग मला ते माहिती झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला येत होतो तर मग आमच्या गाव पंचायतीने मला ते रोखलं का तू जाऊ नको, आम्ही तुझी मुलगी शो करायला तयार आहे, तिचे लग्न करायला आमच्या पोऱ्याची तयार आहे आम्ही. तर मग मी काही गेलो नाही, म्हणलो ठीक आहे चालेल तुम्ही जसे सांगत आहे ना तसं मी पण तयार होतोय, पण मग मला तसे कागदपत्रे तुम्ही बनवून द्या. तर ते कागदपत्रे त्याने माझ्या हातात बनवून दिले दिले तर ते नंतर त्यांची नंतर पलटले ते का ते आम्हाला तुझी मुलगी हे नको आहे आम्हाला करायचीच नाही. तर मग ते मला काय म्हणायला लागले ते कागदपत्र आण आणि आपले एवढे जात पंचायतमध्ये फाडून टाक. तर मग ते म्हणलो आता ते जर फाडलेस मी काही ते फाडे त्यांच्याकडे दिले नाही तर मला त्यांनी गावाच्या वाळीत टाकलं. तर मग गावाच्या वाळीत टाकलं तर मग मला तिथं माझ्या भावाचं लग्न पण होतं पोरीचं.
सख्या चुलत भावाचे तिथं पण मग मला त्यांनी काही जाऊन दिलं नाही. ते डायरेक्ट मला म्हणाले का तू जर तिथं मंडपात जर आलास तर आम्ही जात पंचायत कोणीच येऊ शकत नाही. बाई माणसं सुद्धा पाणी भरून देते नाही माय मुलीशी भांडणं करत्यात. हा तर भांडणं करत्यात तुम्ही मुली अशी तुम्ही मुली तशी असे बाई माणसं म्हणत्यात तर माय मुलींना पाणी भरून देते नाही लगागत्या त्या. तर अशा या सगळ्या अडचणी आहेत. एका बलात्काराच्या घटनांनंतर या पीडित कुटुंबावरती जात पंचायतीचे जे लोक आहेत त्यांनी प्रेशर आणून या कुटुंबाला आता कुठेतरी वाळीत टाकण्याचा प्रयत्न होताना आपल्याला नाशिकमध्ये जे पाहायला मिळतोय. या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये जे आहेत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक. अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे. पण जेव्हा जय महाराष्ट्र पोचलं, जय महाराष्ट्रांनी या पीडित कुटुंबाची भेट घेतली तेव्हा मीडियाच्या दखलीमुळे आज 34 जणांवर गुन्हा दाखल झालाय. पाहूया आता पुढे काय कारवाई होते. पण जात पंचायतीची दहशत निश्चितच धोकादायक आहे, महाराष्ट्राला लाजीरवाणी आहे. बातमी आणि बरंच काही मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पाहूया अशीच एक मोठी बातमी. कुठे जाऊ नका, आम्ही परत येतोय.